एका गावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं. त्यात विक्रम आणि त्याची दोन मुलं राहत होती. मोठ्या मुलीचं नाव सुकन्या आणि छोट्या मुलाचं नाव सुयश होतं. विक्रम एका सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला होता. 2 वर्षांपूर्वी एका मोठ्या आजारपणात त्याची पत्नी मरण पावली होती. सुयशचं वय 7 वर्ष आणि सुकन्याचं वय 11 वर्ष होतं. सुकन्या आपल्या लहान भावाची खूप काळजी घेत असे. लहान भावाला साधी शिंकसुद्धा आली तरी तिला काळजी वाटायची. सुकन्या म्हणाली, सुयश लवकर आंघोळ कर आणि नाश्ता करून तुला शाळेतही जायचंय. दीदी आज आंघोळ करायविषयी वाटत नाहीये, फक्त हातपाय धु. अजिबात नाही, हे असं वागणं बरं नाही. चांगली मुलं आंघोळ करूनच शाळेत जातात. सुकन्याने आपल्या हाताने आपल्या भावाला आंघोळ घातली आणि मग त्याला शाळेत पाठवण्याची तयारी केली. सुयशने नाश्ता केला आणि तो शाळेत गेला. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी येताना सोबत गरम जिलेबी घेऊन आले. त्यांनी जिलेबीचे 2 सारखे भाग करून दोघा मुलांना दिले. सुयशने त्याची जिलेबी लवकर संपवली आणि तो दीदीच्या तोंडाकडे बघू लागला. तर सुकन्या म्हणाली, काय झालं, तुझी जिलेबी लवकर संपली का? हो ना दीदी, खूप गोड होती ना. मग सुकन्याने तिच्या वाट्याची एक जिलेबी सुयशला देऊन टाकली. सुयशने पटापट ती जिलेबी खाऊन टाकली आणि पुन्हा सुकन्याच्या तोंडाकडे बघू लागला. अशा प्रकारे सुकन्याने आपल्या वाट्याची सर्व जिलेबी सुयशला खाण्यासाठी देऊन टाकली. तर बाबा म्हणाले, सुयश बेटा एक तरी जिलेबी आपल्या दीदीला खायला दे ना. हो हो दीदी, तू पण खा ना जिलेबी. सुकन्याने राहिलेली शेवटची जिलेबी ती सुद्धा सुयशच्या हातावर ठेवली आणि तिने फक्त पाणी पिलं. एक दिवस ती आपल्या छोट्या भावाला घेऊन गावात जात असताना अचानक एक कुत्रा सुयशला पाहून भुंकू लागला. तिने सुयशला पाठीशी लपवलं आणि कुत्र्यासमोर जाऊन सुयशचा बचाव करू लागली. जेव्हा कुत्रा सुयशच्या मागे पळू लागला तेव्हा सुकन्या सुयशला कडेवर घेऊन जोर जोरात पळू लागली. कुत्रा मागेच राहिला. दीदीचं हे रूप बघून सुयश आश्चर्यचकित झाला, कारण सुकन्या एक चांगली धावपटूही होती. तिच्याजवळ नॅशनल लेवलवर खेळण्याची खूप चांगली संधी होती. दीदी तू किती वेगाने धावतेस, हवेसमान वेग आहे तुझा. मला पण एवढ्या वेगाने धावायला शिकव ना. जर तू सुद्धा रोज मेहनत केलीस ना तर तूही हवेशी गप्पा मारू शकशील. अशा प्रकारे दिवस निघून चालले होते. एक दिवस सुयश खूप आजारी पडला. तेव्हा तपासणीनंतर असं कळलं की सुयशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. विक्रमच्या जीवनात हा दुसरा आघात होता. तो खूपच दुखी झाला. मी सर्व डॉक्टरांशी विचारणा केली तर सगळ्या डॉक्टरांनी हेच सांगितलं की दुसरी किडनी जी सुयशला मॅच होईल ती त्याला लावावी लागेल. या दरम्यान त्याला डायलिसिसवर ठेवावं लागेल. बाबा मी सुयशला माझी एक किडनी देते, त्याचं अजून संपूर्ण आयुष्य बाकी आहे. बेटा तू एक चांगली धावपटू आहेस, किडनी दिल्यानंतर तू धावू शकणार नाहीस, तुझं करिअर संपून जाईल. मी एखादा दुसरा डोनर शोधतो. दिवस वाढत चालले होते पण सुयशला कोणीही डोनर भेटत नव्हता. तेव्हा सुकन्या म्हणाली, बाबा माझं करिअर माझ्या भावाच्या जीवनापेक्षा जास्त आहे का? तुम्ही माझी टेस्ट करा, मी माझ्या भावाला माझी किडनी देते. सुकन्याच्या जिद्दी समोर बाबांना हार मानावीच लागली आणि सुकन्याची किडनी ऑपरेशनद्वारे सुयशला बसविण्यात आली. अशा प्रकारे सुयशला नवीन जीवनदान मिळालं. विक्रम आणि सुकन्या सुयशला घरी घेऊन आले. थोड्या दिवसांनी सुयश चांगला झाला आणि त्याने दीदीला विचारलं, दीदी तुझं धावण्याच्या सिलेक्शनचं काय झालं, काही निरोप आला का? तर सुकन्या म्हणाली, माझं सिलेक्शन नाही झालं कारण मी स्पर्धेमध्ये हरले. माझ्या बहिणीची हारच होऊ शकत नाही, जरूर त्यांनी काहीतरी चीटिंग केली असेल. तू हताश होऊ नकोस दीदी, कारण पुढच्या वेळेस तू नक्की जिंकशील. हे ऐकून सुकन्याचे डोळे भरून आले. एक दिवस सुयशला घरामध्ये कागदाचे फाटलेले काही तुकडे दिसले. ते त्याने उचलून जोडले आणि वाचू लागला. तेव्हा त्याला कळलं की त्याच्या बहिणीचे इंडियन ॲथलेटिकमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि तिला बोलावणं सुद्धा आलं होतं. यानंतर सुयशच्या लक्षात सगळी हकीकत आली. माझ्यासाठी बहिणीने एवढा मोठा त्याग केला हे पाहून सुयश खूपच दुखी होऊन रडू लागला. एका बहिणीने आपल्या भावासाठी आपल्या करिअरची पूर्ण कुर्बानी दिली. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध घेता येईल की बहीण भावाने मिळून मिसळून राहिले पाहिजे, कारण सर्वात मोठं आणि पवित्र नातं बहीण भावाचं असतं. ही गोष्ट याच काळातली आहे. एका घनदाट जंगलात एक आंब्याचं झाड होतं. त्या जंगलाजवळच एक छोटसं गाव होतं. त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे.
तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि मग त्या झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा. रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद व्हायचा, तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा. असे अनेक दिवस निघून गेले आणि आता रामू मोठा झाला होता. मग आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे. एका दिवसाची गोष्ट आहे, रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला. तो बिचारा खूप दुखी होता. चल रामू बेटा, माझ्यासोबत खेळ ना, झाडाने रामूला सांगितलं. मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला, आता मी झाडांसोबत नाही खेळत, रामूने उत्तर दिलं. मला आता खेळणी हवी आहेत, पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात, रामू म्हणाला. क्षमा कर बाळा, पण आता माझ्याजवळ पैसे नाहीयेत, परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस. रामू हे ऐकून खुश झाला. रामूने झाडाचे आंबे तोडून ते जमा केले आणि आनंदामध्ये तिथून निघून गेला. परंतु नंतर रामू बरेच दिवस आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही. बिचारा आंब्याचं झाड पुन्हा निराश झालं. खूप वर्षांनंतर रामू आता एक मोठा मनुष्य झाला होता. पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आंब्याचं झाड आनंदी झालं आणि रामूला बोललं. रामू बाळा, ये ना माझ्यासोबत खेळ ना. मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये, आणि तसंही मी आता तरुण झालो आहे. मला माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं. आम्हाला एक घर हवंय, तू काही माझी मदत करू शकतोस का? रामूने विचारलं. मला क्षमा कर बाळा, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी घर तर नाहीये, परंतु तू माझ्या फांद्या तोडून त्याचं घर बनवू शकतोस. हे ऐकून रामूने झाडाच्या सर्व फांद्या तोडून त्या जमा करून तिथून तो आनंदामध्ये निघून गेला. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतरही झाड बिचारं आनंदी होतं. परंतु रामू पुन्हा त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही आणि म्हणून आंब्याचं झाड निराश झालं. काही वर्षांनंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रामू पुन्हा त्या झाडाकडे परत आला. झाड खूप आनंदी झालं. ये रामू बाळा, ये ना माझ्यासोबत खेळ. नाही, आता मी म्हातारा झालो आहे, आता मला जीवन आरामात जगण्यासाठी नौकायन करायचंय, तू मला बोट बनवून देऊ शकतोस का? रामूने विचारलं. यावर झाडाने उत्तर दिलं. माझ्या खोडाचा उपयोग करून तू बोट बनवू शकतोस, मग तू नौकायनाला जाऊन आनंदी राहू शकतोस. मग काय होतं, रामूने त्या झाडाचं खोड सुद्धा तोडून टाकलं आणि एक बोट बनवली आणि नौकायनला निघून गेला. मग पुन्हा खूप वर्षांपर्यंत रामू तिथे परत नाही आला. अशी बरीच वर्ष निघून गेली. शेवटी एक दिवस रामू तिथे परत आला. रामूला बघून झाड म्हणालं. मला क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही, आंबे तर केव्हा संपले. रामू म्हणाला. काही हरकत नाही, आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी. झाड म्हणालं. तुला खेळण्यासाठी आता फांद्या सुद्धा राहिल्या नाहीत. पण मी सुद्धा आता खूप म्हातारा झालोय, मला झाडावर चढता येणार नाही, रामूने सांगितलं. झाड यावर म्हणाल. माझ्या जवळ खरंच तुला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये बाळा, फक्त ह्या वाळलेल्या मुळ्या आहेत माझ्याकडे. आणि आंब्याचं झाड रडू लागलं. आता मला कशाचीही गरज नाहीये, मी खूप थकलोय, मला फक्त आराम हवाय, रामू म्हणाला. झाड म्हणाल. मग ठीक आहे बाळा, माझी ही मुळ आराम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे, ये बाळा माझ्या जवळ ये आणि आराम कर. रामू खाली बसला. झाड आनंदी झालं आणि रडू लागलं. मित्रांनो, ही गोष्ट ऐकून आपलं हृदय भरून येईल की कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहतं आणि माणूस त्याची कदरच करत नाही. झाड आपल्याला सावली आणि फळं देतं, जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं, पण आपण मनुष्य त्यांना आपल्या फायद्यासाठी निर्दयीपणे तोडून टाकतो आणि पुन्हा काही देत सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की जर आपण झाड लावू शकत नसाल तर किमान त्यांना तोडू तरी नका. धन्यवाद.